नमस्कार. आता आपण रामदास स्वामी साहित्य थोरी हे संकेतस्थळ कसे वापरायचे ते पाहूया. आधी कुठल्याही ब्राउझरवर जायचे, क्रोम, फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर, कुठलाही चालेल. तिकडे ब्राउझरमध्ये जाऊन रामदास स्वामी - साहित्य थोरी .in असे टाईप करायचे आणि एंटर दाबायचे. तुम्ही एंटर दाबले की तुम्ही या होमपेजवर जे असे दिसते त्याच्यावर पोचाल. इकडे तुम्ही विंडोज वापरत असाल तर खाली भाषा निवडायचा ऑप्शन येतो. त्यासाठी गुगल इनपुट लागते. तिथे मराठी फोनेटिक असं सिलेक्ट करा. फोन वापरत असाल म्हणजे अँड्रॉइड फोन और कुठलाही इतर फोन वापरत असाल तर गुगल कीबोर्ड वापरा, ज्याच्यात मराठी टायपिंग उपलब्ध असेल. पहिले इथे भाषा निवडायचा ऑप्शन आहे. मराठी, गुजराती, इंग्लिश अशा सध्या 3 भाषा उपलब्ध आहेत. ग्रंथ दासबोध, मनोबोध, आत्माराम, सोना दासबोध. पहिले आपण दासबोधाचे बघूया. इथन भाषा निवडायची, इथन ग्रंथ निवडायचा आणि गो बटन दाबायचे. गो बटन दाबले की तुम्ही ह्या स्क्रीनवर पोहोचाल. इथे शब्दशोधी, शब्दसूची, शिल्प, शब्दकोश, दासबोध असे विविध तुम्हाला ऑप्शन दिसतील. तुम्हाला आता दासबोधात कुठला तरी एक पर्टिक्युलर शब्द कुठे कुठे आला आहे हे पाहायचे असेल तर हा शोधण्याचा इथं शोधण्याचा हा एकदम सोपा उपाय आहे. आता विवेक हा शब्द कुठे कुठे आला आहे पाहिजे असेल तर इकडे जायचे आणि विवेक असे टाईप करायचे आणि मग शोध घ्या हे बटण दाबायचे. खाली तुम्हाला ओळ्या दिसतील की विवेक हा शब्द कुठे कुठे आला आहे. आता पहिले दशक, पाचवा समास, हवी ओळी ह्यात विवेक हा शब्द आला आहे. तुम्ही पाहाल तर विवेकाची हा तो शब्द आहे. इकडे खाली जे ऑप्शन्स आहेत 1, 2, 3, 4 असं दिसतात ते वापरून तुम्ही पुढच्या पुढच्या पानांना जाऊ शकता. और पुढचे पुढचे तुम्हाला कुठे कुठे विवेक हा शब्द आला आहे हे पाहायचे असेल तर ही खालची बटनांचा वापर करायचा. समजा आता तुम्ही जसं पाहिले इथे विवेकाचे असा शब्द आहे, पण तुम्हाला विवेक असा नेमका शब्द कुठे आला आहे हे पाहायचे असेल तर इकडे तो शब्द टाईप करायचा आणि मग नेमका शब्द शोधा हा जो चेकबॉक्स आहे तो टिक करायचा आणि मग शोध घ्या असं म्हणायचं. तसं केलं की विवेक हा एक्झॅक्ट शब्द कुठे आला आहे हे तुम्हाला दिसून येतो. सो आता ह्या ज्या ओळ्या आल्या आहेत तिथे विवेक हा एक्झॅक्ट शब्द तुम्हाला दिसून येतो. बाकी शब्द ज्याच्यात विवेक आहेत ते इथे दिसत नाही. आता आपण या दुसऱ्या ऑप्शनकडे बघूया. समजा तुम्हाला कुठल्या तरी पर्टिक्युलर दशकात, कुठल्या तरी पर्टिक्युलर समासात कुठला कुठला शब्द कुठे कुठे आला आहे हे पाहायचे असेल तर हा दुसरा मेन्यू आपण यूज करू शकतो. समजा दशक 1 आपण निवडलात, त्यातला समास 2 निवडला, त्यात आता विवेक कुठे आला आहे हे तुम्हाला पाहायचे असेल तर इथे जो शब्द एंटर करायचा, इथे दशक समास सिलेक्ट करायचे आणि मग शोध घ्या हे बटन दाबायचे. पण आता या ह्याच्यात कुठलाही शब्द मिळाला नाही और कुठलीही ओळी मिळाली नाही ज्यात विवेक हा शब्द आहे. मग तुम्ही समास 1 सिलेक्ट करून पहा, त्यात कुठे आहे का? तरी नाही. मग आता कोणताही हा समास सिलेक्ट करा, म्हणजे पहिल्या दशकात कुठल्याही समासात असा ऑप्शन, म्हणजे समासाचे काही बंधन नाही आणि विवेक हा शब्द कुठे आला आहे ते पाहायचं असेल आणि मग शोध घ्या म्हणा. तर पहिले दशक, पाचवा समास, हवी ओळी ह्याच्यात हा शब्द आलेला आहे असे आपल्याला दिसते. आता हेच एक्झाम्पल तुम्ही इथं पाहिलं तर पहिला दशक, पाचवा समास आणि विवेक असे शोध घेतले तर त्या फक्त पाचव्या समासातील, पहिल्या दशकातील 2 ओव्या आपल्याला दिसतात. आता समजा आपल्याला 6व्या दशकातील सगळे समास पाहायचे असतील तर इथे कुठलाही शब्द एंटर करायचा नाही. इथे हे 2 ऑप्शन्स निवडायचे व शोध घ्या म्हणायचं. तर सिरियली 6व्या दशकातील सर्व समासातील सर्व ओव्या तुम्हाला इथे दिसतील. पान पलटायचे असेल तर खाली इथे जे ऑप्शन्स दिले आहेत नॅव्हिगेशन मेन्यूचे ते एक एक पुढे जायचं आणि शोधायचं. आता आपण पुढचा मेन्यू बघूया, शब्दसूची. शब्दसूचीमध्ये इथे आम्ही अशी सगळी अक्षरं दिली आहेत. आता तुम्हाला कुठली पर्टिक्युलर सूची बघायची असेल
उदाहरणार्थ र, तर र वर क्लिक करायचे. इकडे खाली तुम्हाला सूचीतील शब्द दिसेल, त्या सूचीसाठी संदर्भाचे कुठले कुठले समास आहेत अथवा कुठले ओव्या आहेत ते दिसेल. उदाहरणार्थ रेखा, रेखा हा शब्द घेतला तर 12व्या दशकात 5व्या समासात पहिली ओळी हा त्याचा संबंध आहे. आता ती कुठली ओळी हे पाहायचे असेल तर इथे ओव्या दाखवा, माझा कर्सर बघा कुठे आला आहे, ओव्या दाखवा हे जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचे आणि खाली स्क्रोल करायचे तर रेखासाठी पुढील ओव्या सापडल्या आहेत. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मिळवून झाले, श्लोक गद्य प्रबंध, ही ओळी आता रेखा या शब्दाशी रिलेटेड आहे किंवा सूची आहे त्याची. आता रघुनाथ हा शब्द घेतला तर त्यासाठी कुठलाही समास किंवा ओव्याचा संदर्भ नाही, पण त्यासाठी हे शब्द पण पहा, या ऑप्शन मध्ये राम हा शब्द असा आहे तर राम वर क्लिक केले की खाली राम रिलेटेड ज्या ओव्या असतील त्या तुम्हाला इथे दिसतील. अजून एक उदाहरण पाहूया, समजा तुम्ही ग मध्ये गेलात, ग रिलेटेड ओव्या पाहायचे आहेत, सूचीचे शब्द पाहायचे असतील सॉरी, तर ग मध्ये जायचे, गुण 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 सामन्य गणेश स्तवन वगैरे वगैरे असे सगळे सूचीतील शब्द दिसतील. इथे पण नॅव्हिगेशन करायचे असेल तर खाली एक ऑप्शन दिला आहे. आता 2 वर क्लिक केल्यावर तो पुढच्या पानावर गेला. आता गुरु शिष्य हा सूचीतील शब्द असेल तर त्याशी निगडीत एवढे संदर्भ आहे. समजा ते काय काय आहेत पाहायचे असेल तर तिकडे ओव्या दाखवा बटन प्रेस करायचे आणि खाली त्याचे असलेले सर्व ओव्या, त्याच्याशी रिलेटेड असलेल्या सर्व ओव्या इथे पाहायच्या. आता आपण पुढच्या मेनूकडे जाऊ. पुढचं आहे शिल्प, त्यासाठी इथे शिल्पवर क्लिक करायचे. शिल्पवर क्लिक केले तिथे तुम्हाला एक ड्रॉपडाऊन दिसेल. ड्रॉपडाऊन मध्ये ड्रॉपडाऊन वर क्लिक केले तिथे तुम्हाला ऑप्शन दिसतील, स्तवन नाम, मूर्ख लक्षण नाम, मंत्रांचा, देवोचोधन वगैरे वगैरे. आता तुम्ही दशक सिलेक्ट करायचं, समजा आपण आता 16वे दशक सिलेक्ट केले. 16वे दशक सिलेक्ट केले इथे त्याशी रिलेटेड जे जे शिल्प आहेत ते आपल्याला दिसतील. आता समजा आपण निरूपण याच काय आहे, सुरुवातीची ओळी 1, शेवटची ओळी क्रमांक 29 आणि विषय आहे उदकाची महती. आता ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला ओव्या पाहायच्या असतील तर ओव्या दाखवा इथे बटन दाबायचे आणि खाली स्क्रोल करायचे. खाली स्क्रोल केलं की उदकाची महतीसाठी पुढील ओव्या सापडल्या आहेत असे दिसेल आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या ज्या ओव्या आहेत ते ते आपल्याला दिसतील. आता इथे तुम्ही पाहिलं असेल तर एक ते 29 अशा ओव्या होत्या, तर इथे तुम्हाला 29 ओव्या आलेल्या दिसतील. 16व्या दशकातील 1 ते 29 ओळी क्रमांक, 16व्या दशकातील आपनिरूपणातील 1 ते 29 उदकाची माहिती या 29 ओळ्या तुम्हाला इथे दिसतील. आता आपण स्तवन नाम यात पाहिले तर गणेश स्तवन या समासातील 1 ते 7 ओळ्या या प्रार्थना या विषयावर आहेत. त्याच्याशी रिलेटेड समजा ओळ्या तुम्हाला पाहायच्या असतील त्या काय आहेत त्या बघायचं असेल तर इकडे तुम्हाला ओव्या दाखवा हा हे बटन क्लिक करावे लागेल, तर इथे सर्व ओव्या तुम्हाला दिसून येतील. मग शब्दकोश, शब्दकोश म्हणजे थोडक्यात डिक्शनरी, कुठलाही अवघड शब्द असेल तो पाहायचा असेल तर इथे जाऊन तो बघायचा. आता आपण श वर क्लिक करू. श वर क्लिक केले की शकट, शुकटी वगैरे असे शब्द दिसतील, तर शब्द व त्यांचा शब्दार्थ असा इथे दिला आहे. शकट म्हणजे गाळा, सुकटीत म्हणजे वेग, असे जे जे अवघड शब्द दासबोधात आहेत त्याचे इथे अर्थ दिले आहेत. असं अपासनं भरत असेल तर अकृत्य, अकर्म, अकराव्या तत्वे,
अकलमन म्हणजे बुद्धिमान वगैरे असं इथे दिलेलं आहे. आता आपण शेवटच्या मेन्यूकडे बघू म्हणजे दासबोध. इकडे म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष दासबोध वाचताच येईल. इथे तुम्हाला दशक व समास हे दोन ड्रॉपडाऊन दिसतील. इथनं दशक आणि समास निवडावा लागेल. आता आपण समजा सातवा समास आणि त्यातला सॉरी सातवं दशक व त्यातला तिसरा समास वाचायचा असेल तर इथे तो तुम्हाला एकदम सहजरित्या वाचता येईल. अठरावे दशक त्यातला नववा समास वाचायचा असेल तर तो इथे वाचता येईल. काय नाही, फक्त दशक आणि समास निवडायचा आणि वाचायला लागायचा असतो. आता समजा आपल्याला इतर ग्रंथ बघायचे असतील तर होम स्क्रीन हा जो मेन्यू आहे त्यावर क्लिक करायचं. भाषा मराठी खेळायची आणि मनोबोध समजा बघूया आपण तर मनोबोध सिलेक्ट करायचा आणि गो बटन दाबायचं. इथला जो ऑप्शन आहे तो सेम दासबोधासारखा आहे. मनोबोधात आता समजा राम हा शब्द कुठे कुठे आला हे पाहायचे असेल तर इथे राम टाईप करायचे व शोध घ्या म्हणायचं. तर मनोबोधात कुठे कुठे राम हा शब्द आलेला आहे ते श्लोक आपल्याला दिसतील. आता आपल्याला समजा प्रभाते हा शब्द कुठे कुठे आला आहे ते पाहायचे असेल तर प्रभाते असं इथे टाईप करायचं आणि चोरी घ्या म्हणायचं. तर प्रभाते कुठे कुठे आला आहे ते श्लोक आपल्याला इकडे दिसतील. नेमका शब्द शोधा हा पण ऑप्शन दासबोधासारखा. मनोबोधासाठी पण शिल्प असा ऑप्शन आपण उपलब्ध करून दिला आहे. आता फॉर एक्झाम्पल नमनाचा श्लोक या विषयाशी रिलेटेड कुठले आपल्याला श्लोक बघायचे असतील तर इथे जे श्लोक दाखवा नावाचे बटन आहे ते क्लिक करायचे. खाली नमनाचा श्लोक साठी कुठले कुठले श्लोक उपलब्ध आहेत ते आपल्याला दिसतील. आता समजा आपल्याला सत्संग विचार याच्यासाठी श्लोक बघायचा असेल तर इथे श्लोक दाखवा असं म्हणायचे आणि खाली स्क्रोल केले तर इतके एवढे श्लोक त्याच्यासाठी उपलब्ध आहे ते आपल्याला वाचता येते. शब्दकोश हाही ऑप्शन दासबोधासारखाच आहे. तुम्हाला कशाचा कुठल्या शब्दाचा अवघड अर्थ मतलब अवघड शब्दाचा अर्थ बघायचा असेल तर तो इथे बघता येईल. आता च असं सिलेक्ट केलं तर चुकणे म्हणजे गमावणे किंवा न म्हणणे. चक्र पाणी म्हणजे भगवंत असं तुम्हाला इथे बघता येईल. आणि समजा मनोबोध वाचायचा असेल तर इथे जो शेवटचा मेन्यू आहे तो सिलेक्ट करायचा आणि इकडे ड्रॉपडाऊन मध्ये श्लोक सिलेक्ट करायचा. आता पहिले ते एक ते पन्नास असं सिलेक्ट केलं तर गणाधीश जो हा पहिला श्लोक आपल्याला माहितीच आहे इथपच ना पन्नासाव्या श्लोकापर्यंत हे सर्व श्लोक इथे वाचता येतील. समजा तुम्हाला शंभर पर्यंतचे श्लोक पाहायचे असतील तर 51 ते 100 हा ड्रॉपडाऊन मध्ये मेन्यू ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथे तुम्हाला दिसेल 51 आणि इथे खाली स्क्रोल डाऊन केलं की 100 असे 50 श्लोक इथे वाचता येतील. तसेच इतरांचे आता परत आपण होम स्क्रीन वर जाऊया व बाकी बघू. तुम्हाला आता तसेच आत्माराम व जुना दासबोधसाठी पण आहे. आता समजा आपण गुजराती सिलेक्ट केलं तर गुजरातीमध्ये पण सध्या मनोबोध उपलब्ध आहे तर आपण तेही पाहूया. त्याच्यासाठी पण मेन्यू सेम आहे. शब्दशोध शब्दकोश शब्दशिल्प आणि तिथनं परत मेन स्क्रीनवर याला घर म्हणजे होम दाबायचं. इंग्लिश हा आपण आता समजा म्हणून सिलेक्ट केला तर इंग्लिशमध्ये सध्या दासबोध उपलब्ध आहे. दासबोध वाचनासाठी उपलब्ध आहे. क्लिक हिअर टू डाउनलोड PDF ऑफ दासबोध सार हे आपण क्लिक केले की PDF डाउनलोड होईल जी तुम्हाला वाचता येईल. हे झाले भाषा रिलेटेड जे काय ग्रंथ होते ते. आता समजा इतर ग्रंथ बघायचे असतील इतर साहित्य बघायचं असेल रामदासांचं बरंच साहित्य उपलब्ध आहे
सध्या आणि संकेतस्थळावर रामायण, ओव्या शक्ती, लघु प्रकरण, भारुडे, कल्याण स्वामींच्या रचना, इतर प्रकरणे, आरत्या, करुणाष्टके असे ऑप्शन्स अवेलेबल केले आहेत. आता आपण रामायण पाहू. तर रामायण हे साहित्य बघायचं असेल तर इथे रामायण या मेन्यूवर क्लिक करायचं. माझा कर्सर तुम्हाला दिसेल रामायण, त्यावर क्लिक करायचे. इथे पण शब्दशोध हा ऑप्शन दिला आहे. शब्दशोध हा जो ऑप्शन आहे तो सर्व ग्रंथांसाठी सेम आहे. आता आपल्याला इथे सीता हा शब्द कुठे कुठे आला आहे पाहायचे असेल तर तो इथे टाईप करायचा आणि शोध घ्या असं म्हणायचं. तर रामायणातील कुठल्या कुठल्या श्लोकांमध्ये सीता हा शब्द आला आहे त्या सर्व श्लोक तुम्हाला इथे दिसतील. पुढचा जो ऑप्शन आहे हा दुसरा जो ऑप्शन तुम्हाला दिसतो, तुम्हाला इथे कांड सिलेक्ट करता येईल, सुंदरकांड किंवा युद्धकांड. आता आपण सुंदरकांड सिलेक्ट केलं, त्यात प्रसंग पहिला, यात राम शब्द कुठे आला आहे पाहायचे असेल तर इथे राम शब्द टाईप करायचा किंवा आपण ते जाते. राम नाम हा शब्द पाहायचा असेल तर राम नाम म्हणायचं आणि शोध घ्या असं दाखवायचं. पण इथे कुठला शब्द आपल्याला दिसत नाही. निघाला, निघाला हा शब्द सुंदर कांड मध्ये कुठे कुठे आला आहे हे पाहायचे असेल तर इथे निघाला हा शब्द टाईप करायचा आणि शोध घ्या हे बटन दाबायचे. तर सुंदरकांड मध्ये पहिल्या प्रसंगात दुसऱ्या श्लोकात तो शब्द निघाला आला आहे. तसंच युद्धकांड प्रसंग एक, युद्धकांड सगळा वाचायचा असेल, त्यातला युद्धकांड मधील प्रसंग एक सगळा वाचायचा असेल तर इकडे ड्रॉपडाऊन मध्ये ते दोन मेन्यू सिलेक्ट करायचे आणि शोध घ्या म्हणायचं की तो अख्खा युद्धकांडातील पहिला प्रसंग तुम्हाला वाचता येईल. तसेच युद्धकांड मधील आता दहावा प्रसंग वाचायचा असेल तर शोध घ्या म्हणायचं आणि त्यातील सर्व श्लोक तुम्हाला वाचता येतील. आता युद्धकांड मधील दहाव्या प्रसंगात प्रभू हा शब्द तुम्हाला कुठे कुठे आला आहे पाहायचे असेल तर ड्रॉपडाऊन मध्ये कांड आणि प्रसंग सिलेक्ट केलाच आहे, इथे शब्द एंटर करायचा आणि शोध घ्या हे बटन दाबायचं. ते दाबले की हे जे सहा श्लोक आले आहेत या सहा श्लोकांमध्ये प्रभू हा शब्द आहे. युद्धकांडातील दहाव्या प्रसंगातील हे सहा श्लोक त्यात प्रभू हा शब्द आपल्याला दिसतो. आता समजा तुम्हाला रामायण वाचायचे असेल तर इकडे वरती उजवीकडे रामायण असा तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे. बाकी ऑप्शन तसे सगळे सिमिलरच आहे. कांड इथे सिलेक्ट करायचा आणि प्रसंग. आता सुंदरकांड अख्खा वाचायचा असेल तर तुम्हाला इथे वाचता येईल. तसेच युद्धकांड समजा वाचायचा असेल आणि त्यातला 13वा प्रसंग वाचायचा असेल तर इथे युद्धकांड सिलेक्ट करायचं, प्रसंग 13 सिलेक्ट करायचं आणि वाचायचं. समजा 4 सिलेक्ट केले तर युद्धकांड प्रसंग 4 तो इथे वाचायचा. आता आपण इतर साहित्य बघूया. इतर साहित्य बघायसाठी परत होम स्क्रीनवर जायचं. ओव्या शतके, ओव्या शतके बघायचं असेल तर इथे कर्सर माझा जिथे आहे ओव्या शतकेवर क्लिक करायचं. तिकडे पण शब्दशोध हा ऑप्शन आहे जो सेम आहे, सो तो मी परत दाखवत नाही. इथे ड्रॉपडाऊन मधून तुम्हाला वैराग्य शतक, बंधमोक्ष शतक, ज्ञान शतक असं अनेक शतके आहेत, तो ऑप्शन निवडता येईल. वैराग्य शतक मध्ये आता राम किंवा विवेक हा शब्द कुठे आला आहे ते बघायचं असेल तर तो इथे टाईप करायचा आणि शोध घ्या हे बटन दाबायचे. तर
वैराग्य शतक ओवी क्रमांक 4 आणि ही ओवी इथे राम हा शब्द आलेला आहे. आता वैराग्य शतक मध्ये माता हा शब्द कुठे आला हे पाहायचा असेल तर इकडे माता हा शब्द एंटर करायचा आणि शोध घ्या हे बटन दाबायचे. तसे तुम्ही केले की ह्या चार ओव्या दिसतील. वैराग्य शतकातील ह्या चार ओव्यांमध्ये माता हा शब्द आला आहे. आता तुम्हाला समजा पूर्ण शतक वाचायचं असेल तर इथे शब्द एंटर करायचा नाही, नुसतं वैराग्य शतक म्हणायचं किंवा आपण दुसरं शतक बघूया, ज्ञान शतक बघू आणि शोध घ्या हे बटन दाबायचं. तर त्या शतकातील सर्व ओव्या तुम्हाला वाचता येतील. तिथे खाली नॅव्हिगेशन ची बटन दिसतील, त्याच्याने तिथे ओवी क्रमांक वाढत जाईल आणि पुढच्या ओव्या तुम्हाला बघता येतील. ज्ञान शतकामध्ये आता पंथ हा शब्द कुठे कुठे आला आहे तुम्हाला समजा बघायचा असेल तर इथं तुम्ही ज्ञान शतक सिलेक्ट केलं आणि इथे पंथ असा शब्द टाईप केला. आता शोध घ्या हे बटन दाबायचे की ज्ञान शतकातील 32व्या ओवीमध्ये पंथ हा शब्द आला आहे असे तुम्हाला इतक्या सहजरित्या शोधता येईल. तुम्हाला उभ्या शतके वाचायचे असेल तर इथे उजवीकडे जो वरती मेन्यू आहे उभ्या शतके तो सिलेक्ट करायचा, इकडे शतक सिलेक्ट करायचे. इथे तुम्हाला ड्रॉपडाऊन दिसेल. आता तुम्हाला 6वे शतक वाचायचे असेल, निरंजन देव शतक, तर या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि ते शतक वाचायचे. समाधान शतक वाचायचे असेल तर त्यावर क्लिक करायचे आणि ते शतक वाचायचे. असे झाले ओव्या शतकाने. आता आपण परत होम स्क्रीन वाचवूया. भारुडे, तुम्हाला भारुडे बघायचे असतील तर माझा कर्सर तुम्हाला दिसेल भारुडे, तर भारुडे वर क्लिक करायचं. भारुड्यांमध्ये तुम्हाला भारूड वाचताही येईल, त्याचा शब्दार्थ भावार्थही बघता येईल व त्याचा शब्द शोधही घेता येईल. इकडे ड्रॉपडाऊन मधून तुम्हाला भारूड सिलेक्ट करावे लागेल. बरेच तुम्हाला ऑप्शन दिसतील तर भारूड आंबा असं सिलेक्ट करा. तर डावीकडे तुम्हाला ते भारूड दिसेल व उजवीकडे त्याचा शब्दार्थ व भावार्थ दिसेल. एकदम सोपं केलं आहे. भारूड गाय पहिलं असं सिलेक्ट केलं तर भारूड गाय पहिलं हे जे भारूड आहे ते तुम्हाला दिसेल, त्याचा शब्दार्थ व भावार्थ दिसेल. भारूड कापडी असं सिलेक्ट केलं तुम्ही तर डावीकडे भारूड कापडी दिसेल, त्याचा शब्दार्थ दिसेल व त्याचा भावार्थ दिसेल. आता इथे उजवीकडे तुम्हाला वर शब्दशोध हा ऑप्शन दिसेल. शब्दशोध वर गेला तर हा ऑप्शन इतर भारूड इतर ग्रंथांसारखाच आहे. समजा तुम्हाला राम हा शब्द भारूडांमध्ये कुठे कुठे आला आहे पाहायचा असेल तर इथे राम टाईप करायची. तुम्ही कुठलाही शब्द टाईप करू शकता, राम म्हणून फक्त उदाहरणासाठी सांगते. कुठल्या कुठल्या भारूडांमध्ये हा शब्द आला आहे ते तुम्हाला दिसेल. आता तुम्ही देव समजा टाईप केले तर शोध घ्या म्हणतात तर भारूड उंदीर मध्ये देवा तुझी पागा थोर देते दगा ही ओळ दिसेल. मग भारूड जोगी मध्ये ही ओळ दिसेल. अशा कुठल्या कुठल्या भारूडांमध्ये तो शब्द कुठे कुठे आला आहे ते तुम्हाला शोधता येईल. इकडे तुम्ही नोटीस केला असेल तर काउंटही दिसेल. देव हा शब्द किती वेळा आला आहे, कुठे कुठे आला आहे तेही कळतो. हा जो ऑप्शन आहे तो परत भारूड सिलेक्ट करायचं तर भारूड रजक असं सिलेक्ट केलं किंवा हा आणि ते अक्षे वाचायचं असेल तर भारूड रजक सिलेक्ट करायचा आणि शोध घ्या म्हणायचं की भारूड रजक आपल्याला दिसतं, त्यातील शब्द कुठला हवा असेल. आता आपल्याला राघव समजा शब्द शोधायचा असेल भारूड रजक म्हणजे
राघव टाईप करायचं आणि शोध घ्या म्हणायचं. तर सध्या कुठलाच डेटा सापडला नाही असं ते म्हणत आहे. पण राघवे हा शब्द आहे भारूड रजक मध्ये राघ असं केलं की राघवे मध्ये तो शब्द त्याला मिळाला. आता परत होम स्क्रीन वर जाऊया. आता आपण लघु प्रकरण पाहूया. तर लघु प्रकरण माझा कर्सर बघा इथे आहे. लघु प्रकरणेवर क्लिक करायचं. सध्या तरी मराठीतीलच उपलब्ध आहे. इकडे उजवीकडे ग्रंथ सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे. ड्रॉपडाऊनचा मेन्यू सगळीकडे सेम राहतो, म्हणजे सिमिलर राहतो, काही वेगळे करायचे नाही. इथनं तुम्हाला ग्रंथ सिलेक्ट करता येईल. अंतर्भाव, चतुर्थमान, जुनाट्य, पंचमान, जनस्वभाव, गोचारी व इतर काय काय आहे. आता तुम्ही समजा पंचमान असं सिलेक्ट केलं, तुम्हाला पंचमान हे लघु प्रकरणामध्ये बघायचं असेल तर इथे पंचमान सिलेक्ट करायचं आणि मग गो हे बटन लावायचं. मग तुम्ही आज स्क्रीन वर या. तुम्ही सध्या कुठले लघु प्रकरण बघत आहात ते तुम्हाला इथे वर हेडर मधन कळेल. आता तुम्हाला पंचमान मध्ये कुठला तरी शब्द कुठे आला आहे हे पाहायचं असेल तर तो शब्द इथे एंटर करायचा. तर देव हा शब्द टाईप केला. तर देव हा शब्द कुठे कुठे आला आहे? मान पहिला यात देव हा शब्द इथे आला आहे देवा मध्ये. तुम्हाला नेमका शब्द हवा असेल तर नेमका शब्द इथे तुम्ही चेकबॉक्स चेक करायचा आणि मग शोध घ्या म्हणायचं. तर देव हा शब्द नेमका कुठे आला आहे ते तुम्हाला दिसेल. पंचमान समजा वाचायचं असेल तर इथे पंचमान हा जो वरती उजवीकडे मेन्यू आहे त्यावर क्लिक करायचं. इथे ड्रॉपडाऊन मधनं कुठला मान पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा तो सिलेक्ट करायचा. आणि आता समजा मला मान चौथा वाचायचा असेल तर मान चौथा सिलेक्ट करायचा आणि तुम्हाला इझिली ते वाचता येईल. तर तुम्हाला परत लघु प्रकरण या स्क्रीनवर जायचं असेल व इतर प्रकरणे वाचायची असतील तर सध्या उजवीकडे लघु प्रकरण दिसेल त्यावर क्लिक करायचे की तुम्ही या परत लघु प्रकरणच्या स्क्रीनवर याल आणि इथनं तुम्हाला इतर लघु प्रकरणे वाचता येतील. तर पूर्वारंभवर गेला आणि गो बटन लागले तर पूर्वारंभच्या स्क्रीनवर याल. त्यातील शब्द शोध समजा पूर्वारंभ वाचायचा असेल तर ते हे ऑप्शन इथे अवेलेबल आहे. आता आपण इतर ग्रंथ पाहूया किंवा इतर साहित्य पाहूया. परत होम स्क्रीनवर येतो. आता समजा तुम्हाला कल्याण स्वामींच्या रचना बघायच्या असतील तर कल्याण स्वामींच्या रचना ह्या मेन्यूवर क्लिक करायचे. इथे ग्रंथ सिलेक्ट करायचा, सोळी चूक आणि गो म्हणायचं. इथे तुम्हाला शब्द शोधचा ऑप्शन आहे. आता मी समजत नाही, तो इतर ग्रंथांसारखाच आहे. सोळी चूक वाचायचं असेल तर तो ऑप्शन आहे इथे वर उजवीकडे, ते तुम्हाला वाचता येईल. परत जाते होम स्क्रीन वर. इतर प्रकरणे व रचना आता आपण ह्याच्यावर क्लिक करू. इतर प्रकरणे व रचना माझा कर्सर कुठे आहे बघा. इथे सध्या भाषा फक्त मराठीत उपलब्ध आहे. ग्रंथांमध्ये कारखाने प्रकरण, बाग प्रकरण, आनंदवन भवानी किंवा तुळजाभवानीचे स्तोत्र, कोळी, मारुती स्तोत्र, समर्थांची पत्रे, अष्टाक्षरी असे विविध सध्या तरी उपलब्ध आहे विविध ऑप्शन. आता आपण कोडी बघितली तर ग्रंथ मध्ये कोडी सिलेक्ट करायचं आणि गो बटन लावायचं. तुम्हाला इथे विविध कोडी दिसतील. कोडी मध्ये इथे ड्रॉपडाऊन मध्ये तुम्ही कुठल्या कोड ते सिलेक्ट करू शकता. नऊ असे सिलेक्ट केले तर डावीकडे कोड दिसेल, उजवीकडे त्याचा उत्तर दिसेल तुम्हाला. आता तुम्हाला इतर परत बघायचं असेल साहित्य तर हा जो उजवीकडचा मेन्यू इतर प्रकरण व साहित्य त्यावर क्लिक करायचं. आणि आता बाग प्रकरण तुम्हाला बघायचं असेल तर ग्रंथामध्ये बाग प्रकरण सिलेक्ट करायचं आणि गो बटन दाबायचं. बाग प्रकरणासाठी शब्द शोधचा ऑप्शन उपलब्ध आहे आणि बाग प्रकरण वाचायचा ऑप्शन उपलब्ध आहे.
तर इथे बाद प्रकरण वाचता देखील येईल. परत मागे जाते, इतर प्रकरणे व साहित्य म्हणजे इथे अष्टाक्षरी किंवा श्री समर्थांची पत्रे वाचायची असतील किंवा मारुती स्तोत्र, तर मारुती स्तोत्र हेच करायचे व गो म्हणायचं. की इथे तुम्हाला ड्रॉपडाऊन मध्ये स्तोत्र निवडता येईल. आता पहिलेच धरले तर भीमरूपी महारुद्र विनम्न मारुती हे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला इथे दिसेल. मग स्तोत्र नववे सिलेक्ट केले तर ते इथे दिसेल. मारुती स्तोत्रासाठी शब्द शोधही उपलब्ध आहे. आता आपण होम स्क्रीन वर जाऊ व असून सांगितलं बघूया. होम स्क्रीन वर समर्थांनी लिहिलेल्या आरत्या देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आरत्या वाचायच्या असतील तर त्याच्या आरत्या इथे जो मेन्यू आहे त्या मेन्यू वर जायचं. इकडे तुम्हाला दोन ड्रॉपडाऊन दिसतील. पहिल्या ड्रॉपडाऊन मध्ये कुठल्या देवाची, संतांची किंवा कुठल्या अवताराची आरती ते निवडायचे. आपण आता देवीची आरती बघायची असेल आपल्याला तर देवी पहिल्या ड्रॉपडाऊन मध्ये सिलेक्ट करायचं आणि दुसऱ्या ड्रॉपडाऊन मधनं कुठली देवी, श्री जगदंबा, अष्टभुजा, महालक्ष्मी, महाकाली व इतर देव्या. तर तुळजा भवानीची आरती वाचायची असेल तर दुसऱ्या ड्रॉपडाऊन मधून तुळजा भवानी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि ती आरती वाचायची. समजा गणपतीची आरती बघायची असेल तर गणपती इथे पहिल्या ड्रॉपडाऊन मधनं सिलेक्ट करायचं. व गणपतीसाठी चार आरत्या उपलब्ध आहेत, त्यातील तिसरी आरती समजा वाचायची असेल तर ड्रॉपडाऊन मधनं तिसरी आरती सिलेक्ट करायची व ती आरती इथे वाचायची. आरत्यांसाठी सुद्धा शब्द शोध हा ऑप्शन उपलब्ध आहे. इथे शब्द एंटर करायचा आणि शब्द शोधायचा किंवा इथलं कुठली म्हणजे कोणाची आरती हवी आहे ते निवडायची व ती वाचायची. आता परत होम स्क्रीन वर जाते. करुणाष्टके, करुणाष्टके समजा बघायचं असेल तर या मेन्यूवर परत क्लिक करायचे. करुणाष्टके व शब्दशोध, शब्दशोध हा जो ऑप्शन आहे तो सगळ्यांसाठी सिमिलर आहे, तो परत सांगत नाही. इकडे तुम्हाला एक लिस्ट दिसेल करुणाष्टकाचे नाव आणि सुरुवातीचे चरण. आता तुम्हाला विमळविरे ह्या करुणाष्टकाचे समजा गोमुख सुखदाता मानसी आठवावा हे चरण पाहायचे असेल तर इथे हे दाखवा असा ऑप्शन दिसेल, ते बटण क्लिक करायचे. तर विमळ विवेक साठी पुढील चरण सापडेल, ते चरण तुम्हाला इझिली एकदम वाचता येईल. आता तुम्हाला श्री समर्थांची निष्ठा या करुणाष्टकासाठीचे चरण बघायचे असेल तर या करुणाष्टकामध्ये तुझं वर्णी तो भाट मी देवराया हे चरण पाहायचे असेल तर हे दाखवा असं बटन क्लिक करायचे व ते चरण इथे खाली वाचता येईल. आता परत होम स्क्रीन वर जातो. आता आम्ही एक खूप मस्त ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे पूर्ण संकेतस्थळ शोधण्यासाठी. म्हणजे देव हा शब्द आपण भरला किंवा विवेक हा शब्द कुठलाही शब्द आपण समजा पकडला तो शब्द वेबसाईटवर असलेल्या सगळ्या ग्रंथांमध्ये कुठे कुठे आला आहे हे आपल्याला समजा बघायचे असेल तर पूर्ण संकेतस्थळ शोधण्यासाठी हा ऑप्शन इथे उपलब्ध दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करायचे. एक नोट सांगते, शब्द शोधण्यासाठी 15 ते 20 सेकंद लागू शकतात कारण शब्द हा जो शब्द आहे तो अनेक ग्रंथांमधून शोधून येणार आहे, तो वेळ लागू शकतो. कृपया तेवढं थांबावं, परत क्लिक करून रिझल्ट तुम्हाला येतील. आता तुम्हाला देव किंवा विवेक हा शब्द कुठे कुठे आला आहे हे बघायचे असेल इथे विवेक असे टाईप करायचे आणि शोध घ्या असं बटन दाबायचं. तुम्ही पाहिलं तर किंचित 2 सेकंद लागले पण लगेच येतो. तर आनंदवन भुवनी मध्ये विवेकी हा शब्द आलेला आहे. अंतर्भाव मध्ये पहिल्या समासात तो शब्द आला आहे विवेक. पंचमान मध्ये
चौथ्या मानामध्ये विवेक शब्द आला आहे. हे खाली तुम्हाला नॅव्हिगेशन बटन दिसतील, त्याच्याने तुम्हाला पुढे जाता येईल. तर दासबोधामध्ये कुठे आला आहे ते दिसेल. तर हे सुद्धा दासबोध आहे. पंचमान, पंचसमासे, जनस्वभाव गोष्टी, बारा, दासबोधामध्ये खूप ठिकाणी आला आहे, अष्टाक्षरीमध्ये आला आहे. हे सगळं तुम्हाला इझिली अवेलेबल आहे, इझिली बघता येईल. पत्रांमध्ये आला आहे. आता पत्रे, राजधर्म, त्यात विवेक आला आहे. आता तुम्हाला प्रसंग हा शब्द कुठे कुठे आला आहे हे बघायचं असेल, तर इथे प्रसंग हा शब्द टाईप करायचा. आणि समजा नेमका शब्द म्हणजे एक्झॅक्ट वर्ड कुठे आला आहे हवं असेल, तर नेमका शब्द सुद्धा हा चेकबॉक्स चेक करायचा. आणि मग शोधला हे बटन लागायचं. किंचित थांबायचं जरा. तर प्रसंग हा एक्झॅक्ट शब्द कुठे कुठे आला आहे हे तुम्हाला इथे खाली दिसेल. आरत्यांमधील गणपतीच्या आरती युद्ध प्रसंग टळला तेव्हा कन्यका देऊन ही ओळ दिसेल. मग दासबोधात कुठे कुठे आला आहे दिसेल. मानस पूजेत दुसऱ्या समासात कुठे कुठे आला आहे हे दिसेल. इथे खाली नॅव्हिगेशन ऑप्शन आहेत, त्याच्याने तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता. पत्रांमध्ये शास्त्र धर्म मध्ये तो शब्द आला आहे. जुन्या दासबोधात आला आहे, दासबोधात आला आहे. बघा किती सोपं झालं. तुम्हाला कुठलाही शब्द कुठे कुठे आला आहे ते लगेच स्वस्त आहे. परत आता होम मेन्यूवर जाते. तर सध्या रामायण, ओव्याशक्ती, लघु प्रकरणे, भारुडे, कल्याण स्वामींच्या रचना, इतर प्रकरणे, आरत्या, करुणाष्टके हे ऑप्शन उपलब्ध आहेत. व दासबोध, मनोबोध, आत्माराम, जुना दासबोध हेही ग्रंथ उपलब्ध आहेत. तुम्हाला आता युजर गाईड समजा संकेतस्थळ कसे वापरायचे हे बघायचं असेल, तर युजर गाईड इथे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केले की हाऊ टू यूज साईट अशी PDF डाउनलोड होईल, ती तुम्हाला वाचता येईल. तिथे संपर्क, अधिक माहिती व युजर गाईड असाही ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केले की तुम्ही या पानावर या. तिथे सुद्धा तुम्हाला युजर गाईड डाउनलोड करता येईल व रिव्ह्यूज नोटही डाउनलोड करता येईल. आम्ही काय काय चेंजेस केले, प्रत्येक रिव्ह्यूजमध्ये काय काय नवीन ग्रंथ ऍड केले किंवा काय काय अजून सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत ते रिव्ह्यूज नोटमध्ये तुम्हाला एकदम इझिली वाचता येईल. ते परत होम स्क्रीनवर जाऊ. तुम्हाला काही शंका असेल info@ramdasswami-sahitya-shodh.in वर आम्हाला कळवाव्या. संकेतस्थळामध्ये काही चुकी आढळल्या किंवा काही सजेशन असतील किंवा काही तुम्हाला सांगायचं असेल तर आम्हाला या ईमेल ID वर कळवावे. आम्ही रिझॉल्व्ह करायचा किंवा ती फॅसिलिटी अवेलेबल करून द्यायचा किंवा तो ग्रंथ तुम्हाला अवेलेबल करून द्यायचा किंवा कुठली चूक असेल तर ती दुरुस्त करायचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.